विनायक राउत यांच्याशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधींनी पाहूया। हा असंतोष मोर्चाच्या माध्यमातून आणि आपल्यासोबत उद्योग जे खासदार आहेत सर, जे काही आतापर्यंत जो असंतोष आहे तो विरोधी मोर्चाच्या माध्यमातून दिसणार आहे का? आणि त्याच्या मागे पंढरपूरचे श्री शिंदे यांना कार्यालयामध्ये त्यांच्या 40 ते 50 पुरुष महिला गुंडांनी मारहाण केली आणि त्या मारहाण करणाऱ्या विरोधात कोणती पोलीस कारवाई करायची नाही आणि उलट रोशनी शिंदेवर कारवाई करायची। हा अत्यंत घाणेरडा प्रकार ठाण्यामध्ये होतो, त्याच्या निषेधार्थ आज एवढा मोठा जनता होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात असणार आहे, मात्र या मोर्चाला कोणतं रूप असणार? आदित्यजी ठाकरे यांचा काही वेळात ते आगमन होईल। आज आमचे आमदार विलास मुंबई आहेत, आमदार अजय चौधरी आहेत, माननीय जितेंद्र आव्हाड आहेत, सुद्धा माननीय मराठे आहेत, सुषमा अंधारी आहेत, बरेच सगळे मोठ्या प्रमाणात असणार आहे। आज महाराष्ट्राचं शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पाहायला मिळेल का? असं याच्या पूर्वी सुद्धा मैदानामध्ये संख्येने शिवसैनिक एकत्र झालेले आहेत। खास प्रदर्शन दाखवण्याची गरज नाही, त्यांच्या विरोधातला जो असंतोष आहे तो या ठिकाणी उफाळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला जो असंतोष आहे तो या ठिकाणी उफाळून दिसणार आहे असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय माने सह कुणाल गोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।